नमस्कार, संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या भागातील अचूक आणि परिपूर्ण बातम्यांसाठी आता आपल्या संवाद लाईव्ह टी व्ही आपण SEC केबल नेटवर्कवर चॅनल क्रमांक 23 पाहू शकता. बुलेटिनच्या सुरुवातीला टाकूयात एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा हल्ला बोल, आंदोलनाला राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी सरकारवर डागलं टीकास्त्र. बीडमधील अंबाजोगाईत भाजप नगरसेवकावर खुनी हल्ला, हल्ल्यात नगरसेवक कमलाकर कोपले गंभीर जखमी. चित्तरंजन गायकवाड यांची कसलीच नाराजी नाही, ते लवकरच खुलासा करतील, आमदार बाबूराव पाचरण यांची माहिती. घोडगंगा संचालक सुधीर फराटे यांच्या अपात्रतेला स्थगिती, फराटे यांच्या अपिलावर सहकार मंत्री सुभाष देशमुखांकडून स्थगिती. आता बातम्या विस्ताराने. संपूर्ण राज्यभर सुरू असलेलं हल्लाबोल आंदोलन आज शिरूर तालुक्यात पार पडलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी ऊर्जा मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे सोबतच राष्ट्रवादीच्या माजी आमदारांसह अनेक दिग्गज नेते हजर होते. यावेळी सर्वांनीच आताच्या फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवत सरकारच्या कामावर तोफ डागली. पण या फडणवीसांचं सरकार भ्रष्टाचाराने बरबटलंय. 16 मंत्र्यांचे पुराव्यानिशी 90,000 कोटी रुपयाचे घोटाळे मी सभागृहामध्ये या ठिकाणी पुरावे लाजा सोडला मंत्र्यांनी. लाजा कुणी कशात खावं काय भान. महिला बाल कल्याण मंत्री आमच्या बहिणी लहान लेकराच्या चिकी भान. शिक्षण मंत्री तावडेने महापुरुषांच्या फोटो खाल्ले. उद्योग मंत्र्यांनी 50,000 कोटी रुपये MIDC प्लॉट मध्ये अडीच 1,000 कोटी रुपयाची तूरगाळ घोटाळा सुभाष देशमुखनी 1,500 कोटी हणले. आदिवासी मंत्र्यानं आदिवासी लेकरांच्या देणाऱ्या साहित्यात हणले. आरोग्य मंत्र्यांनी औषध खरेदीमध्ये हल्ले. गृहनिर्माण मंत्री आज मुंबईच्या इंग्लिश वर्तमानपत्रामध्ये गृहनिर्माण मंत्र्याच्या बातम्या त्यांनी एका प्लॉटमध्ये 2,000 कोटी हल्ले. एका प्लॉट मुंबईच्या महाराष्ट्रात 90,000 कोटीचा भ्रष्टाचार. मी पुरावे दिले, पुराव्यावर मुख्यमंत्र्याची हिंमत नाही. आज या शिरूरच्या सभेतून मुख्यमंत्र्याला माझं आव्हान, अरे हिंमत असेल तर मी दिलेल्या पुराव्याच्या संदर्भात तुम्ही न्यायालयीन चौकशी लावा. मी दिलेले पुरावे जर खोटे असतील तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही चौकात धनंजय मुंडेला फाशी द्या, मी फाशी घ्यायला तयार. बैलगाडी शर्यत बंद आहे, दिलीपराव प्रयत्न करतायत, पवार साहेबांना दिल्लीमध्ये जाऊन भेटतात, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट लढाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढली, पवार साहेबांनी केंद्रामध्ये प्रयत्न केले, प्रकाश जावडेकर आज पवार साहेबांच्या शब्दाला दिल्लीत वजा नाही आणि त्याच्यामुळं जावडेकरांच्याकडे पवार साहेब दिलीपरावांना नेणं घेऊन गेले. जावडेकरांच्या समोर बैठक झाली पण खासदार शिवाजीराव आढळराव भावनिक अशा पद्धतीचं राजकारण करतात. निवडणूक जवळ आली की काहीतरी सुरू झालंच म्हणून समजा आणि त्याच्यातून लोकांना एक मी काहीतरी समाजाच्या करता करतो. निवडणूक आली की बैलगाडांना आठवतो, बैलगाडा आम्ही सुरू करणार असं सांगतो. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराचं केंद्रात सरकार आणि राज्यात सरकार आणा नाही. जर बैलगाडा शर्यत सुरू केली तर नावाचा अजित पवार सांगणार. आज अनेक गोष्टी, आज आपल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यानं 100 कोटी रुपयाचा प्रकल्प उभा केला विजयचा. आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी देशात मध्यस्थी घातली, सरकारकडे 10-20 मीटिंगा घेतल्या. अरे बाबा हा कारखाना चांगला, याची वीज खरेदी करा, 2 वर्ष झाले 100 कोटी रुपये गुंतल्यात, नाही म्हणत नाही. यांच्या खात्यात सगळं मंजूर असतं पण अजून प्रत्यक्षात कारवाई नाही. करोडो रुपयाचा शेतकऱ्यांचा तोटा त्या ठिकाणी होतोय. काय झालं शेजारी यशवंत कारखान्याचं, मांडोगणला मुख्यमंत्री साहेब आले, ज्या वेळेला आले त्याला 2.5 वर्ष झालेले, म्हणले 100 दिवसात यशवंत कारखाना चालू करतो. आज 1,000 पेक्षा जास्त दिवस झाले यशवंत चालू झाला का हो?
आज आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये 21 विधानसभेच्या जागा आहेत. 21 विधानसभेच्या जागापैकी मागच्या वेळेला आम्ही फक्त 3 जागा निवडून आणू शकलो. आज आमची शिरूर हवेलीची जागा आम्हाला या ठिकाणी निवडून नाही आणता आली. आज इथं उपस्थित असलेल्यामध्ये शिरूर हवेलीची पण कार्यकर्ते आहेत. शिरूर तालुक्यातल्या 39 गावामधले सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आपण जिल्हा परिषदला चांगली कामगिरी केली, आपण पंचायत समितीला चांगली कामगिरी केली, साखर कारखान्यामध्ये चांगली कामगिरी केली, जिल्हा बँकेमध्ये चांगली कामगिरी केली, मग जनतेचा आधार जर आपल्या बरोबर असेल तर मग नेमक्या वेळेला लोकसभेच्या वेळेला किंवा विधानसभेच्या वेळेला आम्ही मागे का राहतो. आणि त्याच्यामधून दुरुस्ती करण्याच्यासाठी चुकत असलं तर तुमचं काही चुकत नाही, चुकत असलं तर आमचंच व्यासपीठावर बसलेल्या लोकांचं त्याच्यामध्ये काही चुकत. मी ते येत असताना दिलीपरावांशी बोलत होते की सगळी ताकद आपल्या पक्षाची आहे, लोकही आपल्या बरोबर आहेत, विधानसभेला आणि लोकसभेला आपल्याला अपयश काय आलं याचं आत्मचिंतन पक्षाने करण्याची वेळ आली. कारण दिलीपराव म्हणले गोष्ट खरी आहे. दिलीपराव भाषणात असं म्हणाले की व्यासपीठावरच्या लोकांचे काहीतरी चुकतंय म्हणून आपण मागचे इलेक्शन आलो. त्याला ज्या रीतीने तुम्ही दाद दिली आहे याची मला जास्त चिंता वाटते. याचा अर्थ जालेंदर भाऊ तुमच्यावर जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. संघटनेत काहीतरी गडबड आहे असं सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात काय आहे हे आपण सगळ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. कारण ही हार जी आपली झाली आहे ती मनातल्या नाराजीमुळे काम कधी केलं म्हणून नाही आहे हे या सगळ्यांच्या आणि या सभेच्या वातावरणातून मला दिसतं. आता पाहूयात एक धक्कादायक बातमी. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात किरकोळ कारणावरून भाजप नगरसेवक कमलाकर कोपले यांच्यावर 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं हल्ला केलाय. या हल्ल्यात नगरसेवक कोपले गंभीर जखमी तर यावेळी दिलीप काळे यांनाही मार लागलाय. 2 गाड्यातून हल्लेखोर लाकडी दंडुके आणि गज घेऊन आले होते. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हाणामारीचा हा सगळा प्रकार CCTV कैद झाला असून त्या अनुषंगानं पोलीस सध्या तपास करत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील केडगावमधील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईमधील या घटनेनं एकच खळबळ उडाली. त्यामुळे राज्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आता पाहूयात एक राजकीय बातमी. चित्तरंजन गायकवाड अजूनही भाजपसोबत असून ते पक्षासाठी भरीव काम करत असल्याचा खुलासा शिरूर तालुक्याचे आमदार बाबूराव पाचरणे यांनी केलाय. काही दिवसांपूर्वी नाराजीमुळे भाजपमधून चित्तरंजन गायकवाड यांनी काढता पाय घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावर चित्तरंजन गायकवाड ही खुलासा करतील, मात्र ते पक्षात असल्याचं आमदारांनी सांगितलंय. चित्तरंजन गायकवाड यांनी राजीनामा दिला असे माध्यमांमध्ये चर्चा होती की लोकांना त्यांच्या नाराजीवरती त्यांनी राजीनामा दिला, त्याबद्दल काय सांगाल? चित्तरंजन गायकवाड ज्या दिवशी त्यांनी त्यांची बातमी छापली त्याचा खुलासा ते स्वतःच करणार आहेत. त्या दिवशी आदल्या दिवशी आम्ही बरोबर होतो, दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला बरोबर होतो, काल आणि आज सकाळी सुद्धा आम्ही बरोबर आहोत. त्यांची कुठलीही नाराजी नाही. शेवटी गाव म्हटलं तर नव्यानं निवडणुका ग्रामपंचायतीच्या झालेल्या आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचे काही काम केलं न केलं समज गैरसमज असतात, त्या भावनेतनं ते बोलले असतील, परंतु त्याचा ते खुलासा करतील. चित्तरंजन गायकवाड हे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी सरकारी योजना अत्यंत चांग प्रभावीपणे त्यांच्या गावामध्ये राबवलेल्या आहेत. कौशल्य विकासमधून आज जवळपास 500 अकुशल कामगारांना ते त्या ठिकाणी ट्रेनिंग देत आहेत. आत्ता बांधकाम व्यावसायिक जे आहेत, अकुशल कामगार जो आहे, जो असंघटित कामगार आहे, त्याच्यासाठी सरकारनं नव्यानं कायदा केला आहे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन आता चालू आहे. 600 रजिस्ट्रेशन त्यांनी त्यांच्या गावात केलं. परवा उरळी कांचनला आम्ही कॅम्प घेतला, तिथंसुद्धा 740 लोकांचं रजिस्ट्रेशन केले. शिरूमध्ये सुद्धा ह्या सगळ्या असंघटित कामगारांना एकत्रित करून खऱ्या अर्थानं तो एकत्रित झाला, त्याचं रजिस्ट्रेशन झालं, ज्या व्यवसायामध्ये तो काम करतो त्याला जी सामुग्री लागते काम करण्यासाठी त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर
5,000 रुपये सरकार त्या कामगाराला त्या ठिकाणी अनुदान देणार आहे आणि त्या सामान्य कामगारालासुद्धा सपोर्ट करणार आहे. त्यामुळं ही सगळी कामं चित्तरंजन गायकवाड आणि त्यांचे सगळे सहकारी करतात. आम्ही कालेबरोबर होतो, उदयबरोबर राहणार आहोत आणि याचा खुलासा ते स्वतः करतील. आता वळत पुढच्या बातमीकडे. शिरूर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सहकारी बँकेचे थकबाकीदार असल्याचं सांगत त्यांना पदावरून हटवण्याची तक्रार सागर फराटे यांनी केली होती आणि या तक्रारीची पडताळणी करून पुणे विभागाचे प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी संचालक पद रद्द करण्याबाबत आदेश दिला होता. या निर्णयाविरोधात सुधीर फराटे यांनी सहकार मंत्र्यांकडे अपील दाखल केलं होतं आणि त्यानुसार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या अपात्रतेला स्थगिती दिली आहे. पाहूयात याच बाबतीत सुधीर फराटे काय म्हणत आहेत. मांडवन फराटा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर आलेल्या अविश्वास ठरावामध्ये मी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले याचा राग मनात धरून सदर तक्रारदार यांनी शरद सहकारी बँकेची थकबाकी असल्याची केलेली तक्रार आणि त्याच्यावर सहाय्यक निबंधक शिरूर आणि साखर संचालक साखर संकुल यांच्यासमोर झालेल्या सुनावणींमध्ये सदर बँकेचा शरद सहकारी बँकेचा थकबाकी नसल्याचा दाखला या ठिकाणी मी सादर केलेला होता. परंतु सहाय्यक निबंधक शिरूर यांनी तो दाखला ग्राह्य धरून मी संचालक पदास पात्र असल्याचा निर्णय दिला. परंतु साखर संचालक शशिकांत घोरपडे यांनी पूर्णपणे त्या तक्रारीची दाखल्याची शहनिशा न करता माझ्याविरोधात 7/3/2018 रोजी संचालक पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाविरोधात मी सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख साहेब यांच्याकडे अपील दाखल केलं. तदनंतर 21/3/2018 रोजी त्याच्यावर सुनावणी होऊन या ठिकाणी मी सहकार मंत्र्यांना हे निदर्शनास आणून दिलं की सदर निर्णय हा अतिशय चुकीच्या पद्धतीने घाईघाईत सदर दाखल्यांची कोणतीही पडताळणी करता घेण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे राजकीय द्वेषातून सदर तक्रार दाखल झालेली असताना माझ्यावर अन्यायकारक असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. सदर निर्णयास आपण स्थगिती द्यावी आणि माझे संचालक पद आपण कायम ठेवावे अशी विनंती या ठिकाणी मी अपील अर्जामध्ये सहकार मंत्री यांच्याकडे केली. त्या अर्जाचा विचार करून सहकार मंत्री महोदयांनी 6/1/2018 रोजी साखर संचालक शशिकांत घोरपडे यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि सदर माझ्या अर्जावर पूर्ण निर्णय होईपर्यंत त्यांच्या निकाला त्यांनी जो आदेश दिला आहे त्या आदेशास स्थगिती देऊन माझं संचालक पद कायम ठेवलेलं आहे. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबतोय. नवीन घडामोडींसाठी पाहत रहा संवाद लाईव्ह TV.